हॅलो एव्हरीवन, डिव्हाईन आर्टमध्ये मी शोभना तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की आपण दूध तापवतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवायला विसरतो, किंवा अन्य इतर कारणांमुळे देखील दूध नासते किंवा दूध फाटते. तेव्हा या फाटलेल्या दुधाचं काय करायचं हा आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असतो. आज मी तुम्हाला ह्या अशा दुधापासून पनीर कसे बनवायचे ते दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला चांगल्या दुधापासून पनीर बनवायचं असेल तर ते दूध फाटण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये लिंबाचा रस किंवा सायट्रिक ॲसिड किंवा व्हिनेगर हे टाकावं लागेल. चला तर मग आता याची प्रोसिजर बघूया. हे बघा, इथं पातेल्यात दूध आणि पाणी जे आहे ते असं सेपरेट झालेलं आहे. आपल्याला यातील जे पाणी आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. त्याकरता मी असं एक भांडं खाली घेतलेलं आहे आणि त्यावर एक सुती रुमाल किंवा सुती कपडा ठेवलेला आहे. त्यात हे नासलेलं दूध टाकलंय आणि आता यातून या पद्धतीने असं हळूहळू प्रेस करून जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता यातील बऱ्यापैकी पाणी निघालेलं आहे. आता मी याला एक अशी गाठ मारून हे बांधून घेते आणि आता एका भांड्याच्या वर अशी गाळणी ठेवायची आहे आणि त्यावर आपला हा रुमाल ठेवून त्याला असं फ्लॅट करायचं आहे. वरून थोडं प्रेस करायचं आहे. आता आपल्याला यावर फ्लॅट सरफेस म्हणजे सपाट तळ असलेलं एखादी जड वस्तू ठेवायची आहे. मी हे पातेलं घेतलेलं आहे, याचा जो बेस आहे तो फ्लॅट आहे आणि यात मी पाणी टाकून घेते, म्हणजे त्यामुळे त्याच्यावर जरा प्रेशर येईल आणि जे एक्स्ट्रा पाणी राहिलेलं असेल पनीरमध्ये ते देखील निघून जाईल. 2-3 तासानंतर हे पातेलं मी बाहेर काढते आणि आता आपण चेक करूया आपलं पनीर झालं आहे की नाही ते. रुमाला बांधलेली गाठ सोडून घेते आणि आता ह्या रुमाला आपल्याला हळूच असं ओपन करायचं आहे, जेणेकरून आपलं पनीर जे आहे आतलं ते तुटणार नाही. आणि आता हे रुमालातील पनीर आपण ह्या प्लेटमध्ये ह्या पद्धतीने असं काढून घेऊ आणि आता हळूच रुमाल काढून घ्यायचा आहे. हे बघा किती छान पनीर झालेलं आहे, किती पांढरेशुभ्र आणि सॉफ्ट पनीर बनलेलं आहे. आता आपण याला पीसेसमध्ये कट करून घेऊया. हे बघा किती इझिली कट होतं आहे आणि आपलं पनीरचे तुकडेही पडत नाही आहेत, म्हणजेच आपलं पनीर व्यवस्थित झालेलं आहे. कापताना खूप सॉफ्ट वाटतंय हे पनीर. आता मी याचे छोटे पीसेस करून घेते, तुम्हाला पाहिजे असेल तेवढ्या साईजमध्ये तुम्ही करू शकता. हे बघा आपल्या पनीरचे किती छान पीसेस झाले आहेत. जवळजवळ 100 ग्रॅम तरी पनीर तयार झालं असेल आपल्या 1/2 लिटर दुधापासून. हे बघा किती छान पीसेस झाले आहे आणि किती सॉफ्ट झालेलं आहे पनीर. आता हे कट केलेलं पनीर एका वाटीमध्ये मी प्यायचं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व पनीर ठेवूया आणि 1-2 तासानंतर आपण परत हे बघू कसं झालं आहे. हे बघा 1.5-2 तासानंतर मी हे पनीर आता पाण्याबाहेर काढते. बघा किती सुंदर ते फुगलेलं आहे आणि अजून जास्त ते सॉफ्ट झालेलं आहे. पनीरचे टेक्स्चर पण बघा किती छान आलेलं आहे. तेव्हा हे असे सॉफ्ट आणि छान पनीर तुम्ही घरी नक्कीच करून बघा आणि ते कसे झाले आहे ते मला कमेंट्सद्वारे कळवा. हे बघा ह्या होममेड पनीरपासून मी ही झिंगी बनवलेली आहे आणि ही झिंगी कशी बनवायची आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तेव्हा तो देखील व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली रेड कलरचे सबस्क्राईबचे बटन आहे ते प्रेस करा. तेव्हा परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.